कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या. ठाकरे गटाकडून ऑनलाईन याचिका दाखल करण्यात आलेली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जो आमदार अपात्रता प्रकरणात जो निकाल दिला त्या निकालाविरोधात ठाकरे गटानं आता सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा धाव घेतलेली आहे. याचिका दाखल केलेली आहे, मात्र ही ऑनलाईन याचिका दाखल करण्यात आलेली आहे. आपण अधिक माहिती घेऊ. आमचे प्रतिनिधी दिल्लीचे प्रमोद जगताप आपल्यासोबत आहेत. प्रमोद, ठाकरे गट पुन्हा एकदा आता न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सज्ज झालेला आहे, काय अधिक माहिती? गिरीश, अगदी बरोबर आहे. कारण ज्या दिवशी निकाल दिला होता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, त्याच दिवशी खरं तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की या निर्णयाच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहोत. कारण ज्या पद्धतीने राहुल नार्वेकरांनी निकाल दिलेला आहे तो निकाल सुप्रीम कोर्टाचा अवमान करणारा आहे, त्यामुळे आम्ही या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये जाणार असल्याचं त्यांनी खरं तर पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं. त्याच्या अगोदरच्याच दिवशी आपल्याला माहिती की सुप्रीम कोर्टाकडे एक त्यांनी पत्र देखील गेलं होतं आणि नार्वेकरांचा पक्षपातीपणा कसा आहे तो देखील मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. आणि त्यानंतर खरं तर याचिका दाखल केली जाईल अशी चर्चा सुरू झाली होती. दोन तीन दिवस मध्ये खरं तर शुक्रवार शनिवार होता त्यामुळे याचिका दाखल झाली नव्हती. आज सोमवारी ऑनलाईन पद्धतीने दुपारी 12 नंतर ही याचिका दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आपल्याला बघावं लागणार आहे गिरीश की या नेमकं सुनावणी काय होते आणि कशा पद्धतीने युक्तिवाद होतो. कारण जे 16 आमदारांच्या अपात्रतेचा प्रकरण ज्या निकाल दिला होता ती याचिका देखील उद्याला सुप्रीम कोर्टाच्या लिस्टेड मध्ये मेन्शनिंग झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे या याचिकेवरती कधी सुनावणी होते आणि युक्तिवाद कसा होतो ते बघणं महत्वाचं असणार आहे. गिरीश, नक्की सुप्रीम कोर्ट काय टिप्पणी करते, सुनावणी दरम्यान काय बोलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. प्रभू, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.